मागच्या वर्षी आपल्याला जवळजवळ मला वाटतं एप्रिल मार्च आपल्याला तोटा आला होता. बरोबर. आणि टँकर चालू केले होते. त्यावर्षी पाण्याची पातळी वाढलेली. खोली केल्यामुळे पाणी अजून स्टॉकला आहे ना. दुष्काळ लवकर दुष्काळाच्या झाडा लवकर झाल्यामुळं कसं आहे त्या पाण्याचं नियोजन करून आम्ही वापरतोय. त्याच्यामुळे ते पुरल्या जाते पाणी आम्हाला. पहिल्या अगोदर जी परिस्थिती होती तीच परिस्थिती सध्या दिसते. नाही त्याच्यापेक्षा 50% फरक दिसतोय आम्हाला. म्हणजे पाणलोटाच्या आधी आहे ना जे आमच्या खरीपाची जी पिकं होत होती म्हणजे आपण रब्बी आणि हे बोलतो ना तर ती पिकं ना वल नसल्यामुळं म्हणजे जमिनीत लवकर भेगा व्हायच्या वल निघून जायचे पीक लवकर म्हणजे हे होत नव्हतं. आणि आता कसं जरा वलावर टिकून राहतो जमिनी. म्हणजे व्हॅटचं आणि सीसीटीचं काम झाल्यामुळे ना आमच्याकडे पाण्याची पातळी पाण्याची पातळी वाढलेली. व्हॅट आणि ते झाल्यामुळे पाणी अडून राहतं. जागच्या जागेवर पाणी अडून राहतं. आणि त्यामुळे आम्हाला प्यायच्या पाण्याचा पहिल्या वर्षी ज्यावेळेस व्हॅटचं आणि सीसीटीचं काम पूर्ण झालं त्यावेळेस आम्हाला प्यायला अजिबात म्हणजे विहिरीची पातळीच खाली गेली नव्हती. पण गेल्या वर्षी दुष्काळ जास्त लेट पाऊस पडल्यामुळे पाण्याचा तोटा आला. बाकी काही नाही. दुष्काळाच्या काळात देखील तुम्हाला हिरवगार दिसत ना बाजूला. म्हणजे खालीपर्यंत कुठं पण आहे याच्या वर्षी. या वर्षी काही प्रॉब्लेमच नाही. अच्छा. म्हणजे कमीत कमी पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो बाकी सगळ्या एरियामध्ये आपल्याला दिसतोय मोठं म्हणजे आणि आपल्या एरियामध्ये सुद्धा वरच्या पट्ट्यामधले जे गाव आहे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुरुवात झालेली काही ठिकाणी होईल. ठीक आहे. तर त्या मानाने जर पाहिलं एकंदरीत तर ह्या आपल्या गावामध्ये मुथळणे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा कमीत कमी तो प्रश्न तरी आपला यावर्षी सुटलेला म्हणजे जेमतेम प्रमाणात सुटलेला. जर झालं जर पुढे तर लागलं तर टँकर तर आणच लागेल कारण निसर्गच कमी पडलंय. बरोबर आहे. तरी आता एप्रिल महिन्यात मध्ये तरी आपलं नाही म्हटलं तरी 20-25 फूट पाणी अजून आहे आणि योग्य जर पिण्याच्या पाण्याचं नियोजन झालं तुमचं. नाही याचं काम चालू आहे पाणलोटाचं. याच्यामुळे बराचसा फरक पडलेला आहे आमच्या. मुथालने गाव में 2009 से वॉटरशेड जो आप स्टार्ट हुआ वहाँ पे शुरू में तो लोगों के साथ कैपेसिटी बिल्डिंग में 6-8 महीना गुजर गया. उसके बाद लोगों को एक बार पानलोट का जो महत्व है इम्पोर्टेंस है वो समझ में आने के बाद लोग एक्चुअली लुपिन के साथ इन्वॉल्व होने लगे. तो एक्वा डैम के साथ में जब टाइप हुआ तो इस एरिया का टोटल जो जियोग्राफिक सर्वे और एक वेदर सिस्टम क्या है इस विलेज के लिए पर्टिकुलर मुथालने विलेज के लिए हुआ तो उन्होंने यहाँ पर एक वेदर स्टेशन बनाया और जिसका रीडिंग हर महीने या उस हिसाब से वो हर इंटरवल में लेते रहे. और यहाँ पे ऐसा देखा कि ये जो हमारा वाटरशेड का काम हो रहा है तो वाटरशेड के साथ साथ एक ग्रुप यहाँ पे फॉर्म करेंगे कि जिस हिसाब से जो हमारे विलेजर्स है तो वहाँ में जो विलेजर्स है वो 8 लोग या 10 लोग के बीच में एक एक ग्रुप फॉर्म करके यहाँ पे एक कुआं बनाएंगे जो कम्युनिटी वेल कंसेप्ट है उसको पकड़ के. इस हिसाब से यहाँ पे हमने टोटल 12 वेल का प्लानिंग किया था. 12 कम्युनिटी वेल इस साल में पहला साल होने की वजह से पानी का स्टोरेटिविटी अभी है. तो एग्जिस्टिंग वेल में से दो वेल का डिपनिंग अभी हमने रिपेयरिंग में किया है. तो कम से कम इस साल जो ड्राउट हम देख रहे हैं ठीक है तो उसके हिसाब से देखा जाए तो मुथालने गाँव में अभी कुछ रबी का भी क्रॉप्स ग्रुप मेंबर ले रहे. तर आम्ही पहिलं पाणी कमी पाण्याच्या पिकाची निवड केली. कोणतं कमी पाण्याचे पीक म्हणजे धना. पाण्याचं नियोजन म्हणजे बारी उठवला मी. समजा याचे झालं तर उद्या दुसऱ्याला असं भरणीवरती आणि त्याच्यामधून जो मिळणारा फायदा आहे तो मग ते डिझेल पाणी हे आमच्याच फळबागेचं म्हणजे हे काजू. काजू.